Hello all the students of 10th standard, welcome to our online session. Once again apan online bettoy, okay. Ani atta paryanta apan kay kay pahile tar teen processes pahile apan, if you can remember: transcription, translation and translocation. आठवते हैं ट्रांसक्रिप्शन, ट्रांसलेशन आणि ट्रांसलोकेशन. सो व्हाट इज मीन बाय ट्रांसक्रिप्शन? तर डीएनए पासून एमआरएनए तयार होतं. द फॉर्मेशन ऑफ डीएनए, द फॉर्मेशन ऑफ एमआरएनए फ्रॉम डीएनए इज कॉल्ड एज ट्रांसक्रिप्शन. ट्रांसलेशन म्हणजे काय? कन्वर्जन ऑफ अमिनो ॲसिड्स इन टू प्रोटीन्स, राईट? अमिनो ॲसिड एकत्र येतात ना, आणि त्या अमिनो ॲसिडपासून काय तयार होतं? अमिनो ॲसिडपासून तयार होतात प्रोटीन्स. दिस इज ट्रान्सलेशन. आणि ट्रान्सलोकेशन म्हणजे काय? तर आपण बघितलं होतं एमआरएनए जेव्हा न्यूक्लियसमधून बाहेर येतो तेव्हा हा एमआरएनए कुठे जातो? इट गोज ऑन द रायबोझोम. रायबोझोमवरती जातो ना, आणि मग रायबोझोमचे दोन सब युनिट असतात, छोटं आणि मोठं, स्मॉलर आणि लार्जर सब युनिट. या सब युनिटवरती हा एम आर एन ए जाऊन फिक्स होतो. आणि जेव्हा टी आर एन ए अमिनो ॲसिड घेऊन येतो, अमिनो ॲसिड रायबोझोमल आर एन एवरती सोडतो, तेव्हा रायबोझोमल आर एन ए एक घर पुढे सरकतो, म्हणजेच तो त्याची जागा बदलतो. ट्रान्स मीन्स चेंज, चेंज करणे. लोकेशन मीन्स जागा. सो जागा चेंज करतो म्हणून या प्रोसेसला म्हणतात ट्रान्सलोकेशन. आणि मग नंतर शेवटचा पार्ट आपण बघितला होता म्युटेशन, राईट? म्युटेशन मीन्स अ सडन चेंज इन द सिक्वेन्स ऑफ डी एन ए ऑर जीन ऑर बेस पेअर. हा चेंज कुठेही होऊ शकतो, डी एन एमध्ये पण होऊ शकतो, जीन्समध्ये पण होऊ शकतो, किंवा सिंपल एखाद्या बेस पेअरमध्ये पण होऊ शकतो. ओके, बेस आपण पाहिले ना, चार असतात: ॲडेनिन, गॉनिन, सायटोसिन आणि थायमिन. तर जिथे गॉनिन आहे तिथे गॉनिनच्या ऐवजी चुकून ॲडेनिन येऊन गेला तरी चुकीचं प्रोटीन बनेल. प्रोटीन चुकीचं बनलं म्हणजे पुढचे फंक्शन्स पण सगळे डिस्टर्ब होऊन जातील. अंडरस्टूड? सो म्युटेशन इज अ सडन चेंज, अचानक होणारा बदल. मग आता मला सांगाय, म्युटेशन चांगलं आहे का वाईट आहे? इज इट गुड ऑर बॅड? म्युटेशन इज नेसेसरी फॉर इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती, जे आज आपण बघणार आहे. ओके, उत्क्रांती, इव्हॉल्युशन. हे इव्हॉल्युशन जर व्हायचं असेल तर त्याच्यासाठी म्युटेशन होणं जरुरी असतं. एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, सो दॅट यू कॅन अंडरस्टँड. बघा, सरपटणारे प्राणी होते. आपण एक्झाम्पल मागेही घेतलं, परत एकदा आपण रिपीट करतो आहे. सरपटणारे प्राणी होते. या सरपटणाऱ्या प्राण्यांपासून पक्षी तयार झाले. म्हणजेच काय झालं? तर हे जे रेप्टाईल्स होते, सरपटणारे प्राणी, या रेप्टाईल्सच्या शरीरामध्ये बदल तयार झाला आणि म्हणून त्यांचं रूपांतर बर्ड्समध्ये झालं. मग आता हा बदल कोणी ठरवून केला होता का? त्या प्राण्यांनी स्वतःहून केला होता का? नाही, मला पुढचे हात नको, पुढच्या हाताच्या ऐवजी मला पंख पाहिजे असं म्हणाले होते का ते? नाही, हा बदल त्यांच्या शरीरामध्ये अचानक झाला. अँड धिस टाईप ऑफ सडन चेंज इज कॉल्ड ॲज म्युटेशन. आणि अशा अचानक होणाऱ्या बदलामुळे नवीन स्पेसिस तयार होते, ज्याला म्हणतात इव्हॉल्युशन किंवा उत्क्रांती.
Okay, so now we'll start with today's topic, that is evolution. Right? मग evolution म्हणजे काय? तर बघा, evolution is the gradual change occurring in living organism over a long duration. एक त्याची तुम्ही जनरल डेफिनेशन जर केली तर ती अशी आहे की ग्रॅज्युअल चेंज म्हणजे क्रमाक्रमाने होणारा बदल. ओके, कोणामध्ये होतो हा बदल? तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये, सजीव प्राण्यांमध्ये, प्राणी असेल किंवा वनस्पती असेल, कोणामध्ये, कोणत्याही सजीवामध्ये क्रमाक्रमाने होणारा बदल जो अतिशय हळूवारपणे होतो, अतिशय स्लो होतो, राईट, त्याला म्हणतात इव्हॉल्युशन. ओके, तुम्ही रात्री झोपले, रात्री झोपताना तुमची उंची 5 फूट आहे, सकाळी उठले तुमची उंची 6 फूट झाली, असा अचानक बदल होईल का तुमच्या शरीरामध्ये? एखाद्या झाडाला लाल फुलं येत होते, दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहिलं त्या झाडाला पिवळे फुलं येत आहेत, असा अचानक बदल होईल का? बदल हा कधीही अचानक होत नाही, हा कसा होत जातो? क्रमाक्रमाने, टप्प्याटप्प्याने होत जातो. आणि या ग्रॅज्युअल चेंजेसमुळे काय होतं? तर तो पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम जो आहे, ओके, त्याचे बॉडी फंक्शन्स चेंज होतात. बॉडी फंक्शन्स चेंज होतात. का फंक्शन चेंज झाले? कारण त्याचे बॉडी ऑर्गन्स चेंज झाले. बरोबर, बॉडी ऑर्गन्स चेंज झाले म्हणून त्याचे बॉडी फंक्शन्स चेंज होतात. अशा पद्धतीने एका प्राण्यापासून नवीन प्रकारच्या प्रजातीची, प्रजाती म्हणजे स्पेसीज, न्यू स्पेसीज इज प्रोड्यूस फ्रॉम द ओल्ड स्पेसीज, अँड धिस प्रोसेस इज इव्होल्युशन. ही कधीही लवकर किंवा अचानक घडणारी प्रक्रिया नसते, तर या प्रक्रियेला हजारो, लाखो, करोडो वर्षे जावी लागतात. ओके, अंडरस्टूड? ओके, सो नेक्स्ट, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ सेव्हरल जनरेशन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ॲज अ रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन इज कॉल्ड ॲज इव्होल्युशन. ही त्याची सायंटिफिक डेफिनेशन आहे. ओके, परत एकदा बघा काय आहे. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ सेव्हरल जनरेशन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ॲज अ रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन इज कॉल्ड ॲज इव्होल्युशन. आता याच्यात जो महत्त्वाचा भाग आहे, जो आत्तापर्यंत तुमच्या टॉपिकमध्ये आला नाही आहे, तो म्हणजे व्हॉट इज मीन बाय नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय? तर कोणता प्राणी जिवंत राहील आणि कोण नष्ट होईल हे निसर्ग ठरवतो. द नेचर डिसाइड्स विच ऑर्गॅनिझम विल सर्वाइव अँड विच ऑर्गॅनिझम विल पेरिश ऑर डिस्ट्रॉइड. हे कोण ठरवतं? निसर्ग ठरवतो. कसं? निसर्ग कसा ठरवेल? आता तुम्ही म्हणाल की आम्ही जिवंत राहायचं का नाही राहायचं हे निसर्ग कसं काय ठरवणार? तर वातावरणामध्ये नेहमी बदल होत असतात. आज आपल्या पृथ्वीवरती जे वातावरण आहे, असं काही हजार वर्षापूर्वी होतं का? काही लाख वर्षापूर्वी होतं का? काही करोड वर्षापूर्वी होतं का? ऑफकोर्स नाही. बरोबर, पृथ्वीवरचं वातावरण हे प्रत्येक वेळेला बदलत गेलं आहे, बदलतं होतं, आणि त्याच्यामुळे प्रत्येक ऑर्गॅनिझमला या बदलत्या वातावरणासाठी, बदलत्या वातावरणाबरोबर स्वतःला ॲडजस्ट करावं लागतं. राईट, जो स्वतःला ॲडजस्ट करू शकतो तो जिवंत राहतो, सर्वाईव्ह होतो. जो स्वतःला ॲडजस्ट करू शकत नाही तो नष्ट होऊन जातो. हे जीवनामध्ये, आयुष्यामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये हे तत्त्व लागू होतं. के दिस प्रिन्सिपल इज इलिजिबल इन एव्हरी पार्ट ऑफ लाईफ. के कुठेही बघा की जो स्वतःला बदलत्या परिस्थितीनुसार चेंज करू शकेल तोच जिवंत राहील, जो चेंज करू शकणार नाही तो कालांतराने नष्ट होऊन जाईल. ओके,
आता याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की जे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम असतात म्हणजे मोठे प्राणी असतात, जसं माणूस आहे, एव्हरीथिंग, माणूस, घोडा किंवा व्हेल, मासा किंवा जिराफ, हत्ती, ओके, मोठ्या प्राण्यांमध्ये बदल होण्यासाठी नेहमी वेळ लागतो. छोट्या प्राण्यांमध्ये बदल लवकर होतात, म्हणजेच छोटे प्राणी स्वतःला लवकर ॲडजस्ट करू शकतात. करोडो वर्षांपासून पृथ्वीवरती प्राणी तयार होत आहेत. सगळ्यात पहिले तयार झालेले प्राणी म्हणजे स्पॉन्जेस, ओके, समुद्रामध्ये जे तयार झाले ते स्पॉन्जेस आणि जेलीफिश. करोडो वर्षात कितीतरी स्पेसीस तयार झाल्या, कितीतरी स्पेसीस नष्ट होऊन गेल्या, कितीतरी स्पेसीसचं नवीन स्पेसीसमध्ये रूपांतर झालं, पण स्पॉन्जेस आज पण आहेत, जेलीफिश आज पण आहेत. ओके, सो अंडरस्टँड की जो स्वतःला ॲडजस्ट करू शकतो तो जिवंत राहतो, जो करू शकत नाही तो नष्ट होऊन जातो. आणि ही चेंज होण्याची प्रक्रिया कोणामध्ये असते? ही छोट्या प्राण्यांमध्ये लवकर होते, मोठ्या प्राण्यांमध्ये याला वेळ लागतो. अजून छोटे प्राणी जर असतील, समजा बॅक्टेरिया, तर यांच्यामध्ये तरी अजूनच लवकर होते, ओके. तर जेवढा आकार कमी तेवढे चेंजेस लवकर होतात. अंडरस्टूड व्हॉट इज मीन बाय नॅचरल सिलेक्शन? नॅचरल सिलेक्शन मीन्स द नेचर डिसाइड्स, निसर्ग ठरवतो की कोण जिवंत राहील आणि कोण नष्ट होईल. मग निसर्गातल्या बदलत्या घटकांप्रमाणे जेव्हा नवीन स्पेसीस तयार होतात, कशा तयार होतात नवीन स्पेसीस? तर जुन्या ज्या ऑर्गॅनिझममध्ये अनेक पिढ्यांपर्यंत चेंजेस होत जातात, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स चेंज होतात आणि नवीन स्पेसीस तयार होतात. ओके, हे एक पिढीने, दहा पिढीने, शंभर पिढीने, इट मे कॅरीड फॉर थाउजंड्स ऑर टेन थाउजंड्स ऑफ द जनरेशन्स. ओके, हजारो पिढ्यांमध्ये हे बदल हळूहळू एका पिढीतून पुढच्या पिढीमध्ये जात राहतात आणि तेव्हा जाऊन कुठे नवीन स्पेसीज तयार होते. राईट, इव्होल्युशन इज अ कंटिन्युअस प्रोसेस टेकिंग प्लेस ऑन अर्थ. आजही हे इव्होल्युशन चालू आहे, अनेक प्रत्येक सजीवामध्ये चालू आहे. ओके, सो हे कसं होतं ते आपण बघू, किंवा कसं झालं आहे ते आपण बघू. तर त्याच्यासाठी तुम्हाला पृथ्वीच्या सुरुवातीपासून, जेव्हा पृथ्वी निर्माण झाली तेव्हापासून सुरुवात करावी लागेल, की 3.5 बिलियन वर्षापूर्वी कोणत्याच प्रकारची लाईफ पृथ्वीवरती नव्हती. ओके, त्याच्या आधी तर युनिवर्ससुद्धा नव्हतं. तुम्हाला माहिती असेल बिग बँग थेअरी तुम्ही ऐकली असेल. सुरुवातीला देर वॉज नथिंग, काहीच नव्हतं, आणि अचानक एके दिवशी महास्फोट, महाविस्फोट झाला आणि आपलं विश्व अस्तित्वात आलं, युनिवर्स अस्तित्वात आलं. अनेक सोलर सिस्टीम्स तयार झाल्या, अनेक स्टार्स तयार झाले, प्लॅनेट्स तयार झाले, गॅलॅक्झीज म्हणजे आकाशगंगा तयार झाल्या. ओके, हे केव्हा झालं? बिग बँगमुळे, महाविस्फोटामुळे. त्याच वेळेला आपली जी सोलर सिस्टीम आहे, म्हणजे सूर्य आणि त्याच्याभोवती फिरणारे नवग्रह, हीसुद्धा तयार झाली. आपल्या पृथ्वीची उत्पत्तीसुद्धा बिग बँगपासून झाली. राईट, मग तेव्हा काय झालं? बिग बँगच्या वेळेला मोठा स्फोट होऊन तुकडे झाले, अनेक अंतरिक्षातले, स्पेसमधले ऑब्जेक्ट्स तयार झाले, आपल्या सोलर सिस्टीममध्ये बाकीच्या ग्रहांबरोबर पृथ्वी तयार झाली. पण ही पृथ्वी कशी होती तेव्हा? इनिशियली पृथ्वी कशी होती? तर इट वॉज जस्ट लाईक द बॉल ऑफ फायर, आगीचा धगधगता गोळा. त्याच्यामध्ये पृथ्वीवरती काहीच नव्हतं, नथिंग वॉज देअर. जे काही होतं ते सगळं वाफेच्या स्वरूपात होतं, कारण तिचं तापमानच एवढं जास्ती होतं की सगळ्या गोष्टींची फक्त वाफ झालेली होती. ओके, सो इनिशियली अर्थ वॉज लाईक अ फायर बॉल, आणि
सिंपल एलिमेंट्स जसे कार्बन नायट्रोजन आणि हायड्रोजन हे पृथ्वीवरती होते पण तेसुद्धा हवेच्या तेसुद्धा गॅसेस वेफर्स वाफेच्या स्वरूपात होते ओके कोणते होते सिंपल एलिमेंट्स तर दॅट वॉज मेनली कार्बन नायट्रोजन अँड हायड्रोजन जसं वेळ जात गेला वेळ म्हणजे एक वर्ष किंवा 10 वर्ष नाही तर करोडो वर्ष गेली आणि या करोडो वर्षांमध्ये मग या पृथ्वीचं तापमान कमी होत गेलं ओके ॲज द टाईम पासेस अर्थ बिगेन टू कूल थंड व्हायला लागली पृथ्वी आणि पृथ्वी थंड व्हायला लागल्यामुळे काय झालं तर ज्या वाफा होत्या त्या वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये झालं अँड फर्स्ट रेन फॉल ऑन द अर्थ पहिल्यांदा पृथ्वीवरती पाऊस पडला हा पाऊस अतिशय मोठ्या स्वरूपात पडला आणि त्याच्यामुळे पृथ्वीवरती मोठे मोठे समुद्र महासागर तयार झाले पाण्याचे जे स्रोत आहेत ओके ऑल द वॉटर बॉडीज वेअर फॉर्म्ड ड्यू टू दिस रेन आणि आपल्या पृथ्वीचा मोठा भाग पाण्याने व्यापला गेला आजही तुम्हाला माहिती असेल की 71% ऑफ द अर्थ इज कवर्ड विथ वॉटर अँड 29% इज कवर्ड विथ लँड आजही जमिनीपेक्षा पृथ्वीवरती पाणी जास्त आहे सो दिस रेन वॉज देअर इन द व्हेरी लार्ज अमाऊंट आणि त्याच्यामुळे इट लीड्स टू फॉर्मेशन ऑफ सीज ओशन्स रिव्हर्स अँड ऑल द अदर वॉटर बॉडीज या सगळ्या वॉटर बॉडीज तयार झाल्या साधारण याच वेळेला जरी हा समुद्र किंवा वॉटर बॉडीज तयार झालेल्या असल्या तरीसुद्धा तिथे तापमान खूप जास्त होतं बरं का म्हणजे समुद्र होता तो काही आजच्यासारखा थंड नव्हता तर तोसुद्धा उकळता होता गरम होता असं का तर कंटिन्युअस पृथ्वीवरती व्होल्कॅनोज म्हणजे ज्वालामुखी फुटत होते अर्थक्वेक्स म्हणजे भूकंप होत होते विजा पडत होत्या विजा चमकत होत्या मोठ्या प्रमाणात हे सगळ्या गोष्टी होत होत्या त्याच्यामुळे पृथ्वीचं तापमान हे अजूनही जास्तच होतं म्हणून अजूनही कोणती लिव्हिंग थिंग्स तयार झालेली नव्हती कालांतराने अजून हे तापमान कमी होत गेलं आणि समुद्राचं पाणी जे एकदम बॉईल होतं गरम होतं ते आता कोमट झालं आणि समुद्राचं पाणी कोमट झाल्यामुळे मग तिथे सजीव निर्मितीसाठी आवश्यक असलेलं जे तापमान आहे ते तापमान बनलं तयार झालं आणि त्याच्यानंतर सजीव निर्मितीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली ओके कशी ते पण आपण बघू सजीव निर्मिती कशी झाली तर कशी झाली पृथ्वीवरती सजीवांची उत्पत्ती ते आपण आता बघू सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की सिंपल एलिमेंट्स होते कोणते कार्बन हायड्रोजन नायट्रोजन हे एलिमेंट्स काय केलं दिस रिॲक्ट्स विथ वन अनदर टू फॉर्म सिंपल सबस्टन्सेस ओके कार्बन हायड्रोजन आणि नायट्रोजन एकमेकांशी रिॲक्ट होत गेले आणि त्यांच्यापासून सिंपल सबस्टन्सेस म्हणजे साधे साधे केमिकल सबस्टन्स तयार झाले आता केमिकल सबस्टन्सची ही जी प्रॉपर्टी असते त्याचा इथे उपयोग झाला आणि त्याच्यामुळे काय झालं तर फॉर्मेशन ऑफ सिंपल ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स फॉर्मेशन ऑफ सिंपल ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स राईट कोणताही केमिकल पदार्थ हा दुसऱ्याशी रिॲक्ट होतो दोन केमिकल सबस्टन्सेस एकत्र आले की ते एकमेकांशी रिॲक्ट होतात या प्रॉपर्टीचा इथे उपयोग होऊन इथे काय झालं तर इथे नवीन पदार्थ तयार झाले राईट त्याच्यानंतर पुढे दीज सिंपल कंपाऊंड्स दीज सिंपल कंपाऊंड्स रिॲक्ट्स टुगेदर टू फॉर्म कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस
to form complex substances. आता छोटे पदार्थ एकत्र आले आणि छोट्या पदार्थांपासून मोठे पदार्थ एकत्र येत गेले. ओके, कॉम्प्लेक्स सब्स्टन्स तयार झाले. कोणते? तर प्रोटीन्स, न्यूक्लिक ॲसिड. ओके, दीज हॅव बीन प्रोड्यूस्ड. प्रोटीन्स, न्यूक्लिक ॲसिड्स हॅव बीन प्रोड्यूस्ड. कोणापासून तयार झाले ते प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ॲसिड? कोणापासून तयार झाले? सिंपल सब्स्टन्सेसपासून तयार झालेले आहेत. ओके, दे आर प्रोड्यूस्ड फ्रॉम द सिंपल सब्स्टन्सेस. सिंपल सब्स्टन्स कोणते? तर कॉम्बिनेशन ऑफ कार्बन, हायड्रोजन आणि नायट्रोजन. आता असं नाही की ते ठरवल्याप्रमाणे तयार झाले, तिथे कितीतरी रिॲक्शन होत होत्या. ओके, हजारो लाखो करोडो रिॲक्शन होत होत्या. काही रिॲक्शन पुढे कंटिन्यू झाल्या, काही रिॲक्शन तिथे ब्रेक होऊन गेल्या. ओके, काही कंपाऊंड्स होते ते काही कामाचे नव्हते, असं होत गेलं. ट्रायल अँड एरर म्हणतो त्याला. आणि त्याच्यानंतर मग फर्स्ट प्रायमेटिव टाईप ऑफ सेल माईट हॅव प्रोड्यूस्ड. फर्स्ट प्रायमेटिव टाईप ऑफ सेल माईट हॅव प्रोड्यूस. From first primitive type of cells might have produced from the mixture of different types of organic and inorganic substances. Understood? Trial and error basis ne anek reactions hot gelya, anek prakarche chemical substance tayar hot gele, yachatle barachche break jale, barachche parat navin tayar jale. Okay, असं करत काय झालं? सिंपल सब्स्टन्सपासून कॉम्प्लेक्स सब्स्टन्स तयार झाले. इथे जरी आपण फक्त प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिड म्हटलं होतं, तरी त्याच्याबरोबर कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स हे सुद्धा तयार झाले. ओके, कार्बोहायड्रेट आणि फॅट्स हे सुद्धा तयार झाले. कार्बोहायड्रेट्समध्ये पॉलीसॅक्राइड्स. ओके, पॉलीसॅक्राइड्स आर फॉर्म्ड फ्रॉम मोनोसॅक्राइड्स, म्हणजे सिंपल शुगरपासून कॉम्प्लेक्स शुगर तयार झाल्या. फ्री फॅटी ॲसिड्सपासून फॅट्स तयार झाले. फॅट्स म्हणजे चरबीयुक्त पदार्थ. ओके, लिपिड्स तयार झाले. या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं होतं फॉर्मेशन ऑफ प्रोटीन. प्रोटीन फॉर्मेशन महत्त्वाचं का होतं? तर प्रोटीन स्टार्ट टू ॲक्ट ॲज अन एन्झाईम. प्रोटीन्सने काय केलं? एन्झाईम्स म्हणून काम करायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे प्रोटीन्स बनल्यानंतर ही जी लाईफ बनायची प्रोसेस आहे ही अजून फास्ट झाली, ही अजून लवकर झाली. ओके, आता पुढे काय झालं? तर या ज्या सेल्स आहेत, ज्या सेल्स बनलेल्या होत्या ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक सब्स्टन्सेसपासून तयार झालेल्या, ज्या सेल्स बनल्या होत्या, दीज सेल्स इन्क्रीज्ड इन नंबर. ओके, खूप जास्त प्रमाणात या सेल्सची संख्या वाढली. दीज सेल्स इन्क्रीज्ड इन नंबर बाय युझिंग surrounding chemicals. ते सेल्सच्या आजूबाजूला त्यांच्या सभोवताली जे केमिकल्स अवेलेबल होते, ओके, ते केमिकल्स वापरून या सेल्सने स्वतःची ग्रोथ चालू केली. म्हणजे सुरुवातीच्या ज्या सेल होत्या या कम्प्लिटली
केमोटॅक्टिक केमिकल्सवर अवलंबून असणाऱ्या होत्या. ॲज द थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, सम सेल्स माईट हॅव शोन गुड ग्रोथ अँड अदर्स डिड नॉट. Those which were unable to grow have been perished and lost. Okay, natural selection ची थेअरी काय म्हणते? नॅचरल सिलेक्शनची थेअरी म्हणते, आत्ताच आपण बघितलं ना की जो ॲडजस्ट होऊ शकतो, जो बदलणाऱ्या वातावरणाशी ॲडजस्ट होईल तो जिवंत राहील, जो ॲडजस्ट होणार नाही तो कालांतराने संपून जाईल, नष्ट होऊन जाईल. मग इथेसुद्धा तसंच झालं, अनेक सेल्स तयार झाल्या, पण या सगळ्या सेल्सपैकी प्रत्येक सेल ॲडजस्ट होऊ शकली का? नाही. ओके, पुढे काय झालं? याच्यापैकी सम सेल्स स्टार्ट युझिंग सोलर एनर्जी. आधी काय वापरत होते? सम सेल्स स्टार्ट युझिंग सोलर एनर्जी टू मेक देअर ओन फूड. आधी काय वापरत होते? केमिकल. आता काय सुरू केलं वापरायला? सोलर एनर्जी. ओके, आणि सोलर एनर्जी जे वापरतात ते काय असतात? कोणती प्रोसेस असते? ती फोटोसिंथेसिसची प्रोसेस असते. म्हणजेच काही सेल्सने काय केलं? फोटोसिंथेसिस करायला सुरुवात केली. दीज सेल्स बिकम्स ऑटोट्रॉफ, स्वयंपोषी, स्वतःचं अन्न स्वतः तयार करायला लागल्या. ऑटोट्रॉप्स यूज्ड कार्बन डायऑक्साइड and produced O2. फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये काय होतं? ऑटोट्रॉप्स काय करतात? तर कार्बन डायऑक्साईड वापरतात, यूज करतात कार्बन डायऑक्साईडचा, आणि त्याच्यापासून ऑक्सिजन बनवतात. आत्तापर्यंत पृथ्वीवरती फ्री ऑक्सिजन नव्हता, जो ऑक्सिजन होता तो आत्ता तयार झाला. ओके, सो नाऊ फ्री ऑक्सिजन मेड अवेलेबल ऑन अर्थ. धिस लीड टू formation of different types of heterotrophs, parposhi. ओके, जसा ऑक्सिजन बनला तर ऑक्सिजनमुळे काय झालं? तर हेटेरोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स बनायला सुद्धा सुरुवात झाली. म्हणजे ही सगळी प्रोसेस युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमपासून चालू झाली होती. एक पेशीय प्राणी आधी, सगळ्यात आधी एक सिंगल सेल बनली, त्याच्यापासून अनेक सेल्स बनल्या, आणि या सेल्सपासून मग हळूहळू युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि नंतर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स तयार झाले. ओके, आणि मग ते वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीजमध्ये, ग्रुप्समध्ये डिवाइड झाले. कोणत्या प्रोसेसने? इव्हॉल्युशनच्या प्रोसेसने. ओके, मग याची थेअरी जी आहे इव्हॉल्युशनची ती आपण नेक्स्ट टाईमला बघू.